मित्रांनो नमस्कार। सह्याद्रीच्या पर्वतरांगा आणि या पर्वतरांगेमध्ये जी वेगवेगळी गुपितं लपलेली आहेत त्यापैकी बरीच गुपितं मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो। आता माझ्या पाठीमागे ओसंडून वाहणारा धबधबा आहे आणि मी या कारवीच्या जंगलामध्ये आहे। आता इथे एक छोटंसं वैशिष्ट्य आहे या सह्याद्री पर्वतरांगेचं। ते काय वैशिष्ट्य आहे ते तुम्हाला मी दाखवतो। आता हे पूर्ण कारवीचं जंगल आहे। कारवीपासून आदिवासी आपले जे बांधव आहेत ते घरं बांधतात, धनगर बांधव घरं बांधतात आणि या बाजूला इथे धबधबा आहे। खूप सुंदर असा धबधबा ओसंडून वाहतो आहे। नयनरम्य असं दृश्य आहे, परंतु याच्यामध्येच एक गुपित लपलेलं आहे। ते गुपित काय ते तुम्हाला दाखवतोय मी। हा जरी धबधबा वाहत असला ओसंडून आणि आपल्या अवतीभोवती हा निसर्ग जरी खूप छान असला, याच्यामध्ये पर्यटक या निसर्गाचा आनंद घेण्यासाठी येतात, परंतु इथे बऱ्याच अशा पर्वतरांगेमध्ये, या सह्याद्रीच्या पर्वतरांगेमध्ये अशा प्रकारच्या कपारी आढळतात। या कपारी नैसर्गिकरित्या हळूहळू खोलवर जातात। त्याच्यामध्ये जो हा खडकाचा प्रकार आहे ते ढिसूळ होऊन अशा पद्धतीनं आत 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 खोलवर जातात। अशा कपारी सह्याद्री पर्वत रांगेमध्ये भरपूर प्रमाणात आहेत। आता या कपाऱ्यांचं वैशिष्ट्य एक सांगावं असं वाटतं। बाहेर पाऊस भरपूर जरी असला तरी या पावसापासून वन्यजीवांचं संरक्षण होण्यासाठी या कपाऱ्या अतिशय महत्त्वाच्या असतात। बिबटे आहेत, काळगे आहेत, ऊद मांजर असेल, खोवले मांजर असतील, त्याचबरोबर ढेकरी आहेत, रानडुकरं आहेत, मोर आहेत, असे वेगवेगळे प्रकारचे पक्षी आणि प्राणी आहेत। त्यांच्यासाठी या कपारी पावसाळ्याच्या दिवसामध्ये आपल्याला सुरक्षित अशी जागा तयार करून देतात। आणि या धबधब्याच्या या बाजूला डस्की क्रॅक मार्टिन म्हणजे धूळ पाकोळ्या अशा पद्धतीने इकडून तिकडे विहार करतात। त्यांची इथं वरती नेस्टिंग आहे, घरटी आहेत। म्हणजे हे फक्त पर्यावरणामध्ये आपण धबधबे आणि निसर्ग न बघता वन्यजीवांचं संरक्षण करण्यासाठी देवाने किती मोठी रचना केलेली आहे। जसं तुम्हाला आम्हाला देव सुरक्षित ठेवण्यासाठी आपल्याला बुद्धी देऊन घर वगैरे बांधण्यास सांगतो, तसं नैसर्गिकरित्या वन्यजीवांचं संरक्षण सुद्धा देव अशा पद्धतीने करत असतो। भेटूयानंतर अशाच व्हिडिओमध्ये। तुर्तास हा निसर्ग खूप छान आहे। या निसर्गाचा आस्वाद मी पण घेतोय, माझे मित्र पण घेत आहेत पर्यटनासाठी आलेले। पुन्हा भेटूया एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये। बाय बाय।